बुलढाणा समृद्धी महामार्गावर बस जळून खाक, मृतांची ओळख पटविणेही कठीण. आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी रात्री 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन सिंदखेडराजा हद्दीतील पिंपळखुटा शिवारात चॅनल नंबर 332 मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर नागपूर ते पुणे जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक MH 29 BE 1819 या बसचा अपघात होऊन गाडीला आग लागल्याने त्यामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची आणि बसमधील 6 प्रवाशी व 2 कर्मचारी बाहेर पडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा आपत्ती विभाग बुलढाणा यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बसमधून 25 प्रवाशांचे पूर्णतः जळालेले मृतदेह काढण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याची कारवाई सुरू आहे. जिल्हा प्रशासन बुलढाणा यांच्याकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून 3 प्रवाशी प्रवास करीत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या खासगी बसने समृद्धी महामार्गावर प्रथम एका खांबाला धडक दिली, त्यानंतर डिव्हायडरला धडकून बस काही अंतर घासत गेली, त्यामुळे बसच्या डिझेलची टाकी फुटल्याने बसचा भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. बसला लागलेली आग एवढी भीषण होती की बसचा जळून पूर्णपणे कोळसा झाला आहे. या दरम्यान बसचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना बाहेर येता आले नाही, त्यामुळे रात्री 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.